आमगाव नगर परिषदेच्या महाराष्ट्र शासनाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे गेल्या 8 वर्षापासून नगर परिषद क्षेत्रातील 8 गावातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलने करीत आहेत, मात्र राज्य सरकारने या आंदोलनाची दखल देखील घेतली नसल्यामुळे आज नागरिकांनी मागणी पूर्ण होत नसल्याने अनिश्चितकालीन साखळी उपोषण सुरू केले आहे। तरी महाराष्ट्र शासन या नगर परिषदेची दखल का घेते नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। राज्य सरकार न्याय करा, न्यायालयीन प्रकरण तत्काळ निकाली काढा, नागरिकांना न्याय करा, रोजगार हमीचे कामे द्या। मी प्राचार्य विडी मेश्राम, आमगाव नगर परिषद संबंधाने ज्या संघर्ष समितीने शासनाला 2009 पासून म्हणजे जवळपास 9 वर्षापासून ह्या वारंवार नगर परिषद नगर पंचायत हे निवेदन देऊन सुद्धा शासन अशा प्रकारे आमगावच्या जनतेला निग्लेक्ट करत आहे की जसे काही घेणे देणे नाही। सरकार कोणाची आहे काय आहे त्याच्याशी घेणे देणे नाही। सामान्य माणसाचे अत्यंत नाल्या आपले घरदार घरकुल हा इतका ज्वलंत महत्त्वाचा प्रश्न राहून शासन दुर्लक्ष करतो। कोणं केलं कसा कोर्टात आहे हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला सांगण्यापेक्षा आमच्या जनतेचे काम जर लवकरात लवकर होत नसतील तर आजच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलं जाईल की जनता ही शांत नसेल। एखाद्या वेळेस जनतेचा उग्र रूप झाला तर शासनालाच ती जबाबदारी सांभाळावी लागेल आणि म्हणून आमगाव नगर परिषदच्या ह्या समावेश असलेल्या सगळ्या गावांच्या लोकांचाही अंत न पाहता शक्य तितक्या लवकर याला निर्णय देऊन आमगाव परिषदातील या नगर परिषदेला आपण तात्काळ निर्णय द्यावा ही अपेक्षा असेल। धन्यवाद। आमगाव नगर परिषदचा जो विषय आहे तो मागील 8 वर्षापासून प्रलंबित आहे। राज्य शासनाने नगर परिषदचा जो विषय आहे तो न्यायप्रविष्ट ठेवला आहे आणि त्यामुळे मागील 8 वर्षापासून तो न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली न निघाल्यामुळे नागरिकांना फार अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक विकास कामं थांबले आहेत। न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही आहे। घरकुल योजना, शौचालयाच्या योजना, अर्बन रोजगार हमीची योजना असे अनेक मुद्दे आहेत जे नागरिकांपासून हिरावलेले आहेत आणि राज्य शासनाने जो न्यायप्रविष्ट प्रकरण दाखल केला तो लवकरात लवकर तो प्रकरण निकाली काढावे जेणेकरून विकासाचे कामं हे मार्गी लागतील, नागरिकांना न्याय मिळेल। आणि या संदर्भात आमगाव नगर परिषद संघर्ष समितीने अनेकदा निवेदने दिले राज्य शासनाकडे, अनेक आंदोलन केले, पण राज्य शासनाने कोणती दखल घेतली नाही। त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधामध्ये अनिश्चितकालीन साखळी उपोषण आमगाव तहसील कार्यालयासमोर आम्ही सुरू केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाची साखळी उपोषणाची जर राज्य शासन दखल घेणार नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू ज्याची जबाबदारी ही शासनाची असेल। कारण की नागरिकांचा मनोबल हा आता खालावलेला आहे आणि तीव्र असंतोष आहे, योजना बंद आहेत, नागरिकांना न्याय मिळत नाही आहे आणि त्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत। राज्य शासनाने जनतेची भावना समजून घ्यावं आणि राज्य शासनाने जे दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका त्याचा तात्काळ निकाल लावावा आणि जनतेला न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाच्या माध्यमातून राज्य शासनाला ताकीद देत आहोत, त्यांनी दखल घ्यावी आणि न्याय द्यावा।